बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा भाग पाचवा डी एडची जाहिरात निघाली रघुने संस्थेत अजून पूर्ण पगार नव्हता म्हणून अर्ज भरला तो पाचोऱ्याहून शनिवारी कधी उमरटीला तर कधी जळगावला जाई पण हल्ली तुळसा आधीसारखी भेटण्यास उत्सुक नसल्याचं त्याला जाणवू लागलं कदाचित अँकरिंग शिकण्यासाठी भानाबरोबर फिरत असल्यानं जमत नसेल म्हणून रघु स्वतःची समजूत काढू लागला तिसरं वर्ष सुरू झालं नाशिकला आप्पाच्या जावयांच्या प्रचारासाठी शंकर शिंदेसराने भानाला पाठवलं सोबत महिला आघाडीच्या युवा अध्यक्ष म्हणून तुळसालाही पाठवलं भानानं आप्पांच्या जावयांना सांगत सुगंधास ही बोलवण्याची विनंती केली पण सुगंध आधी तुळसा व शिंदेसरांनीच किल्ली फिरवली आता भानासोबत प्रचार सभांना तुळसास फिरू लागली भानानं प्रचाराचा एकदम धुळा उडवला आप्पांचे जावई त्याला सोबत घेऊनच सभा घेऊ लागली भाना जाईल त्या सभेला तुफान गर्दी होऊ लागली सभेत भानाला बोलताना पाहताना तुळसा देहबान हरपून पाहत राही तिला आता रघुची किव वाटे आपण रघुत काय पाहिलं की त्यात सुरुवातीस इतकं गुंतलो गेलो आता तिला रघु नकोसा वाटू लागला व भानातच राहू दिसू लागला झंझावात कवेत घेत धुळा उडवणारा राहू भाना गर्दीच्या गराड्यात व प्रचारात गुंग असल्यानं तुळशीची नजर कळूनही त्याला गर्दीत काहीच बोलता येईना रघुदादाचा दुपारी एक ठिकाणी जेवतानाच फोन आला बोल दादा बोल दादा भाना काही नाही हल्ली मनात एकदम उदाशी वाटते रे म्हणून तुझ्याशी बोलावं वाटलं भानाला वेळ नव्हताच तरी त्यानं गर्दीला दूर सारत तो बोलला दादा फक्त चार दिवस राहिलेत प्रचाराला मग बस येतोच परत मग बोलू निवांत भाना तुळसा कशी आहे दादा आता मैनेला माझी शिकवणीची गरज नाही अ म्हणून मैनेला तू परत बोलवलंस तरी हरकत नाही अरे तिच्याशीच बोलायचं आहे पण ती फोन उचलतच नाही भाना एकदम संतापला दादा थांब मी तिच्याकडे फोन देतो का बोलत नाही ती म्हणत भाना तुळसेकडे गेला व तिला फोन दिला तुळसेनं रघुचा फोन आहे हे करताच रागात पाहिलं बोल तुळसा कशी आहेस ग रघु तुला काही कळतं की नाही रे एवढं विचारण्यासाठी तू इतक्या बिझी शेड्यूलमध्ये डिस्टर्ब केलंस तुळसा ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे ग बिलकुल नाही मला आता वेळ नाही मी आता फोन ठेवते व नंतर करेन तुळजा दादा बोलतोय तर बोल, बोल। सभेला भरपूर अवकाश आहे अजून आणि आपल्या माणसांपेक्षा सभा महत्वाची नाही तुळशीचं बोलणं भानानं ऐकलं म्हणून तो संतापत बोलला भाना रघुला आपणास डिस्टर्ब करताना कळायला हवं ना काय कळायला हवं हो हे आता दादाला तू शिकवणार का भाना गुशातच बोलला तुळसा संतापात महिलांकडे निघाली रघु पाचोऱ्यास परतला भानाला रघुदादासाठी एकदम भरून आलं शिंदे शिंदेसर व तुळसा मिळून दादाचा खेळ तर करत नाही याची त्याच्या मनात शंका दाटू लागली प्रचार संपला निकाल लागला अप्पांचे जावई प्रचंड मताने निवडले भाणा परतला तो पंधरा वीस दिवसांनी परतला होता परतताच तो सुगंधास भेटला यावर्षी पाऊस खूपच लांबणीवर पडला होता निकाल लागला आणि पाऊस धो धो कोसळायला सुरुवात झाली त्याचवेळी शंतनू शर्माचा शिंदेसरांना फोन होता शिंदे आता हा शेवटचा कॉल करतोय युवा महोत्सवातील ती जोडी पाठवा आमच्याकडं ऑडिशनसाठी कतार लागते तरी मी तिसऱ्यांदा कॉल करतोय शर्माजी जोडीतील तीन मुलींना अँकरिंग सोडलंय त्या मुलासोबत माझ्या भाचीला घेत असाल तर आत्ताच पाठवता हवं तर तो मुलगा असल्यास तुमची भाची का असे ना आपण पाठवा पावसा संपताच नवीन प्रोग्रॅम शूट करायचा आहे शिंदे हो म्हणत गालात हसला रघु पुन्हा जळगावला आला पण शिंदे सरांकडे तुळसा असूनही त्याला ती भेटली नाही रघु तुळसा आता मोठी कलाकार झाली बाबा तिला मुंबईवरून निर्देशकांची मागणी होतही म्हणून आता तिला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागेल शिंदे सर अंगणातून कुत्र्या साकलत बोलत होते मामा आत्तापर्यंत शिकवण्याची गरज असली तुळसा लगेच स्टारडम झाली तकदीर व अंगात स्किल असलं की माणूस रातोरात चमकायला लागतं तुलाही सांगतो बाबा ती मास्तर की सोड आणि काहीतरी दुसरं पहा रघु तिथून निघाला व भानाकडे आला दादा अप्पांच्या जावयानं आठ दिवस टूरसाठी गाडी पाठवली आहे चल सर्वजण सोबत जाऊ फिरून येऊ भाना रघुदादाच म्हणाला कोणकोण रे भाना बापू मावशी आई तू मामा, मालू मामी व सुगंधा सर्वजण जाऊ तुळसा येते का तिला मी नाही विचारलं पण तू हवं तर विचारून पहा तुझ्यासोबत आली तर अवश्य तिलाही घेऊ भाना विचारायला ती भेटायला तर हवी ना फाटल्या तडपेनं रघू बोलला भानास भरून आलं दादा महिन्याची मजाल काय माझ्या दादा पुढे जाण्याची म्हणत भानानं तिला फोन लावला तुळसा बोल भाना कशी आठवण केलीस जवळच होता त्याला मधला आवाज ऐकू गेलाच तुळसा दादा बोलतोय म्हणत भानानं दादाकडे फोन दिला बोल एकदम त्राग्यानेच सुस्कारा सुटल्याचं रघूनं ऐकलं तुळसा घरी आलो होतो भेटली नाहीस आता काय ते बोल लवकर तुळसा भाना टूरला बोलावतोय जायचं का आले असते पण प्रचारानं थकून आल्यावर आता थोडे दिवस आराम करते तुळसानं नकार दिला रघु एकदम खिन्न झाला त्यानं फोनच कट केला भाना माझी शाळा असल्यानं ना मला नाही शक्य तू सर्वांना घेऊन ये फिरून भकासपणे फुटरं बोलला दादा ती आमच्यासोबत नाही म्हणत असेल तर तुम्ही दोनच जण जा तशी सोय करतो हवी तर पण दादानं नकार दिला भानानं घरी विचारलं पण बापूचं शेतीचं शे काम व काशी तसंच म्हणून फक्त एक मुक्काम करत गडावर जाण्याचं नियोजन केलं बापू मावशी आई काशी मामा मामी सुगंधा बाला व सुशांत व रघुदादास ही घेत ते गाडीनं निघाले अप्पाच्या जावयांच्या कार्यकर्त्यांनी जेवण राहणं व प्रवास सर्व सर्व व्यवस्था केली होती आई वडील सोबत होते म्हणून सुगंधही आनंदात निघाली ती वेगळ्याच कारणासाठी गडावर जात होती सप्तशृंगी मातेचं साऱ्याने दर्शन घेतलं तेथून ते बापू नकार देत असतानाही एक दिवस मुक्काम वाढवत नाशिकला गेले गोदावरी स्नान पंचवटी त्र्यंबक करत अप्पांच्या जावयांकडे गेले अप्पांच्या मुलीनं राघो कदमांच्या मुली, मुली अंजाताई व मंजाताई आल्यात म्हणून खास स्वागत करत प्रेमानं सरबराई केली साऱ्यांनी भानाचं व सुगंधाचं तोंड भरून कौतुक केलं मागच्या वर्षापासून भानानं जी मेहनत केली त्यानंच निवडणुकीत यश मिळाल्याचं सांगितलं बापू व काशी मामास ही एकदम गहीवरून आलं भानाचं व सुगंधाचं कर्तृत्व थोर की आपणास कुणीतरी ओळखतंय याचं त्यांना अप्रूप वाटलं तिसऱ्या दिवशी सकाळी सारे परतले पण भाना व सुगंधास अप्पांच्या जावई व मुलीनं मुंबईला जायचं असल्यानं ठेवून घेतलं मालूमामीनं खुशीनं निसंकोचपणे पोरीस राहायला लावलं सुशांत व बालास ही भाना रोखत होता पण दोघांना न महत्त्वाचं होतं त्यांना आज आपल्या जोशी मास्तरांचा अभिमान वाटला सुशा कुठंही जाऊ तरी मनानं कायम एकच राहू लक्षात ठेव भाना बोलला आणि सुशा एकदम त्याला बिलगला भान्या कुठेही राहा पण आता जोशी मॅडमाचा मार खाऊ नको सुशा सुगंधाला ऐकू जाईल असं बोलला आणि सुगंधाना हसतच सनेर भास्कर असं म्हटलं भाना व सुगंधा मुंबईसाठी राहिले पण मुंबई, मुंबई जाणं दोन दिवस लांबलं ला। पण जावयानं व अक्कानं ऐकलंच नाही भाना दोन दिवस सवड आहे तर जवळपास फिरून येऊया ना मनातली गोष्ट गर्दीत बाकीच राहिली म्हणून सुगंधा भानास म्हणाली भानानं अक्कास विचारलं अक्कानं गाडी घेऊन जायला सांगितलं पण भाना व सुगंधा बसनेच निघाले सुगंधा कुठं जायचंय सीबीएसवर येताच भानाने विचारलं गडावर जाणाऱ्या गाडीकडे सुगंधानं बोट केलं दुपार पावे तो दोघं पुन्हा गडावर आले भाना मला तू कधीच काही दिलं नाहीस देणं घेणं यात बनिया व्यवहार असतो ग तो व्यवहार सांभाळताना नाती सांभाळणं ना मुश्किल होतं सुगंधा पण कधी कधी अगदी साध्या साध्या गोष्टी ही हयातभर नातं घट्ट करत माणसांना एकमेकांची जकडून ठेवतात भानू असेल तर बोल काय हवंय सुगंधा खुश झाली ती गडाच्या पायथ्या असलेल्या दुकानाच्या गर्दीत हवा असलेल्या दुकान शोधू लागली एक वयानं पिकलेली म्हातारी बेलोराचं दुकान थाटून बसलेली पावसाळा असल्यानं नवविवाहित जोडप्यांची गर्दी कमी झालेली सुगंधा तिथे थांबली बोलपूर रे चुडा भरायचाय काय सुगंधानं भानाकडं स हे तू घ्या नजरेच्या पाऱ्यातून पाहिलं व ती आजी समोर बसली पोरी लाल कथई हिरवा कोणता रंग दाखवू आजी हिरवा चुडा आजीनं हिरवे बिलोर ठेवलेला रोल काढला व सुगंधाच्या हाताचं माप घेऊ लागली माप घेता घेता आजी भानाकडं पाहत विचारती झाली लग्न ठरलं का आणि त्याचवेळी सह्याद्री रांगेत आभाळात ढग गडगडायला व विजा चमकायला सुरुवात झाली आभाळ काळ्याशार मेघानी भरून आलं पाऊस धो धो कोसळत जणू गड धुवू लागला सुगंधा भाण्याकडे ओथंबल्या नजरेनं पाहत आपल्या गोऱ्या हातात जगदंबेच्या साक्षीनं हिरवा चुडा भरून घेत होती हातात चुडा भरून होताच तिने एक डझन आणखी घेतले आजपर्यंत भानाकडून कधीच काही न मागणाऱ्या सुगंधानं भानास चुड्याचे पैसे द्यायला लावले पोरांनो आज आषाढ पुनव आहे आईला खण नारळ घेऊनच दर्शनाला जा दोघांच्या नजरेतला शुद्ध भाव पाहत आजीनं सल्ला दिला चुडा भरल्या हातात तिनं देवीसाठी खना नारळाची उटी घेतली तो पावे तो दुकानांच्या अडोशाला न थांबता चालत निघाल्यानं ते पूर्ण भिजले दोघे सह्याद्रीच्या सरीत ओले चिंब होत गडाच्या पायऱ्या पायी चढू लागले गडावरचा पाऊस झेलत थंड वारा अंगात भिनवत हिरव्या चुळ्याची समृद्धी व पवित्रता पेलत दोघांनी मातेचं दर्शन घेतलं गड उतरताना पूर्ण पावसातच ते पायऱ्या उतरले मध्येच सुगंधानं भानास थांबावायला लावलं एका ठिकाणी बसत गड धुणारा पाऊस हिरवाई चेतवणारा पाऊस मनपालवी धुंदाळणारा वारा ती पाहू लागली भाना आजचा दिवस माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील का कोऱ्या मनात ज्याच्या अस्तित्वाच्या रेखोट्या चितारल्या जातात त्याची साथ संगत असल्या ठिकाणी वासल्या वातावरणात मिळणं काय असतं त्या आई जगदंबा तुलाही कळू देत तुला कळतंय की नाही हे मला नाही कळत पण ज्या वेळेस तुला कळेल त्यावेळी साथ संगत राहो हीच आई जगदंबेला मागणी भानानं तिचा हिरव्या काकणांचा हात हातात घेतला सुगंधा आज मनात एवढं कसलं काहूर उठलंय ग भाना मागच्या सहा महिन्यांपासून मनात विचित्र अनंतरिक्त पोकळी भरून येते पण जीव कासावीस होतो रे कसली पोकळी ग मन ज्या रेघोट्या चितारू पाहतंय त्या रेघोट्या कुणीतरी पुसतंय आणि मग मनात कराल अवकाशीय पोकळी निर्माण होत एकटेपणाची भीती वाटत राहते का वाटत राहतं असं माहीत नाही पण असं एकटेपण कुणाच्याही वाट्याला नको सुगंधाच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली व तिनं भानाचा हात आपल्या हातात घेत घट्ट दाबला भाना निदान असं एकटे पण तुझ्या वाट्याला तरी नको ती एकदम बोलून गेली व त्याला बिलगत रडू लागली सुगंधा सुगंधा मूर्ख आहेस का तू भानाला कळे ना ते असं का बोलते पण त्यालाही तिची अस्वस्थता पाहून भरून आलं त्यानं तिला रडू देत तिचा आवेग निघू दिला भाना त्यासाठीच ती देवीच्या दर्शनाला मी तुला पुन्हा घेऊन आले परवा सर्वांसमोर जोडीनं साकडं घालणं शक्यच झालं नाही सुगंधा रघुदादा व तुळसाचं एकदाच निसरलं की तेवढ्यात आपलीही करिअरची काहीतरी घडी बसवूच मग बापू व मामाच्या संगतीनं सारं काही सुरळीत पार पडेलच सुगंधानं पर्समधून आजीकडून घेतलेला डझनभर हिरवा चुडा काढला त्यातल्या त्या निम्मे त्याच्याकडे दिल्या मला बांगड्यांचा आहार देते काय तो मनावरील भार हलका करण्यासाठी हसत म्हणाला भाना तू कुठंही असलास कुणीही सोबत असलं तरी हा चुडा कायम तुला माझी आठवण देत राहील कुठलंही पातक करताना कोणास तरी आपण चुडा भरलाय याची आठवण हा चुडा कायम देत राहील तुला भानानं ते बिलोर घेतलं सुगंधा हे वाढले तर गं मनातल्या रेघोट्या पुसू द्यायच्या नसतील तर वाढू देऊ नकोस ती बाहेर बरसणाऱ्या पावसाकडं पाहत बोलली भानाला आज सुगंधाचं वेगळंच रूप दिसलं त्या रूपाचा सुगंध त्यानं मनातल्या गाभाऱ्यात साठवला गड उतरले भाऊ सुगंध आता एकदम सामान्य स्थितीत आली भानाचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं पावसाच्या धारा तिच्या बटांमधून कपाळावर होत गालावर उघळत होत्या त्याकडे तो तन्मयतेने पाहत होता काय पाहतोयस सुगंधा तू माझ्याकडून हिरवा चुडा घेतलास पण मला काहीच दिलं नाहीस माकडा आपल्या कपाळावर बघ जरा बादलीनं उठवलेला डागाळलेला चंद्र भानानं आपल्या कपाळाला नाहूतपणे हात फिरवला जखमीची खून लागताच ही तर दुखरी आहे ना ग तो म्हणाला भाना काही दुखऱ्या सली अशा असतात की त्या कायम गोंजाराव्याशा वाटतात त्या कायम मिरवत राहण्यात ही सुखाचा सागर दडलेला असतो सरळ सांग ना काहीच भेट द्यायची नाही असं तो हसत हसत म्हणाला बोल काय घेऊन देऊ काही घेऊन नको देऊ पण मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे भाना एकाएकी गंभीर होत म्हणाला काय मी साथीला असतानाही तुला रिक्त पोकळी का जाणवते सुगंध आणि इतक्या दिवसांपासून का बोलली नाहीस मग तू भाना लाखो हजारोंच्या समुदायात मला एकटं सोडून तू निघून जाशील हीच रिक्त पोकळी वाटते रे आणि आज पावे तो तुझ्यावर असल्या विश्वासापोटीच मी बोलली नाही मग आता नाही का विश्वास स्वतःपेक्षा जास्त पण पन, हा लाखो हजारोंचा समुदाय जवळ असल्यावर गर्दीत हरवण्याची भीती वाढत चालली हल्ली आणि तुझ्यावर असला तरी इतरांचा भरोसा नाही रे सुगंधा बोलली पण ती काहीतरी दडवते हे भनानं ओळखलं त्यानं तिच्या नजरेत खोल खोल पाहिलं पण नितळतेसोबत त्याला घाऱ्या नजरेत भीती जास्त दिसली सुगंध लाखो हजारोंचा समुदायही मी आजपासून या हिरव्या चुळ्यातूनच पाहिन हे बिलोर फुटले तरी हिरव्या चुळ्याचा सुगंध मनात सतत दरवळत राहील भाव भरल्या काळजानं तो बोलला आणि त्याला घाऱ्या नजरेतली भीती कमी कमी होत नितळताच खुलून दिसू लागली सायंकाळी गडावर मुक्काम करण्याचं भाना म्हणाला पण सुगंधानं हिरव्या चुळ्याची पावित्र्यता व गडावरचा हवासा पाऊस मनात साठवत लगेच त्याला नाशिकला परतायला लावलं मुंबईला दोन दिवस राहत दोघे जळगावला परतले तोच काशीमामानं सुगंधास तातडीनं उमरटीला बोलावलं व तिची रिक्त पोकळी अधिकच वाढते याची तिला मनात जाणीव होत धास्ती वाढली रघुला नंदुरबार जिल्हा परिषदेत तोंडी परीक्षा असल्यानं सारी कागदपत्रे घेण्यासाठी उमरठला जावं लागणार होतं त्यानं नंदुरबारला सोबत तुळसाला घेऊन जायचं ठरवलं तसा त्यानं तुळसाला कॉल केला तुळसा नंदुरबारला जायचंय येतेच का तेवढीच सोबत होईल आणखी कोण येणार आहे सोबत आपण दोघच आली असती रे पण पप्पानी उमटला श्रावण महिन्याचा प्रोग्राम ठेवलाय काहीतरी म्हणून नाही शक्य होणार भाणा नाही म्हणून ही नकार देते हे रघुनं ताडलं भाना असता तर आली असतीच ना रघुवेदनेनं बोललाच रघु हे अति होते तुझ मी का यावं आणि कुणासोबत यावं हे ठरवणारा तू कोण तुळसाचा आवाज तिकडनं चढला मी कोण जिच्यासाठी भावाच्या परीक्षेचा विचार न करता बोर्डाला रात्र रात्र जागत तयारी करायचो तोच सहलीत सोबत फिरताना ज्याला तू तोच रघु रघुचाही रगु। आवाज चढला रघु निर्वाणीचं सांगते आता मला मागे काय घडलं त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही न जाणत्या वयातला भूतकाळ विसरत मला ज्यात उज्ज्वल भविष्य काळ दिसतोय तीच वाट चालायची सांगत तुळसानं संतापात फोन कट केला रघुन आता भानूच्या मनात नेमकं काय हे एकदा ओळखायचंच ठरवलं तसा त्याचा भानावर विश्वास होताच पण तरी रघुनं भानास फोन करत भाना नंदुरबारला परीक्षेसाठी जायचंय रे आपणास सांगत भानास उमरटीला यायला लावलं भाना उमरटीला आला सुगंधा पंधरा वीस दिवसांपासून उमरटीलाच होती म्हणून ती इतके दिवस होऊन ही जळगावला का परतत नाही म्हणून ही भाना उमरटीला आला उमरटीत बाजी कदमाने श्रावण महिन्याचं औचित्य साधत मळ्यात पोथी वाचनाची सांगता करताना भंडारा द्यायचं ठरवलं होतं त्यासाठी तुळसासहित शंकर शिंदेचं पूर्ण कुटुंब उमरडीला आलं रघु भानाला सोबत घेत एक दिवस नंदुरबारला जात परीक्षा देऊन आला बाजीमामाच्या मळ्यात भंडारा असल्यानं बापू अंजाताई काशीमामा व मामी सारेच मग्न होते दालबाटी गंगाफळाची भाजी खास वांग्याचं भरीत असा साध्या पण जंगी जेवणाचा बेत होता दोन दिवस सारं दूध घरीच ठेवत कडीसाठी दही मुरले जात होतं अंजाबाईनं दही घुसळण्यासाठी रवी बांधली भानानं शर्ट काढला व मावशीकडनं रवी घेत घुसळायला सुरुवात केली खर फर्र रवी फिरू लागली ताकावर लोणी वर, वर येऊ लागलं तोच सुगंधाला अंजाबाईनं बोलावलं असल्यानं ती आली सुगंधा बरं झालं तू आलीस एवढं आली लोणी काढ्या ताकातलं मी दादाकडे जाऊन येते तेवढ्यात आणि भाना रवी चांगली फिरव बाबा कंटाळा करू नकोस अंजामावशी निघून गेली अंजामावशी व बापूनं बाजीकडं रघुचा विषय काढायचाच हे मनात पक्क केलं होतं कारण बाजी दादा आता मनातली कटुता विसरलाय व तुळसा ही एकमेकांना पसंत करतात म्हणून रघु तुळसाचं जमवत दोन्ही घरातलं वैर कमी करायचंच असं ठरवत होते रघु मळ्यात तुळसाला एकदा शेवटचं नक्की काय हे विचारायचंच म्हणून तुळसाला भेटण्यासाठी तळमळत होता सुगंधा घामाघूम झालेल्या भानाकडे पाहत रवी थांबली की वर आलेलं लोणी गोळा करत अलग काढत होती तो रवी फिरवू लागला की पुन्हा त्याच्याकडे टक लावून पाही भानाच्या कपाळावरील व्रणाकडे लक्ष जाताच तिच्या मनात डब्यात ताक जसं उलटसुलट फिरत होतं तशा वेदना गरागर फिरवू लागल्या त्याच वेदनेत ती भानाच्या पायांकडे पाहू लागली ती मुसळ मारल्या जागी पायावर हात ठेवू लागली तोच रवी थांबली सुगंधा एवढे दिवस उमरटीत का थांबलीस भाना रागानं पाहत विचारता झाला तिच्या डोळ्यात अस्व गोळा होत पायावर थेंब पडले हाताच्या स्पर्शासोबत थंड थेंब पायाला लागताच त्यानं तिला उठवत कवेत घेतलं सुगंधाचा संयमाचा बांध फुटला व ती त्याला बिलगत हमसून हमसून रडू लागली रडू नकोस काय झालं काय झालं सांग भाना तिचा हिरव्या सुड्याचा हात धरत कळवळून विचारू लागला आई बाबास कुणीतरी भलतंच भरवलंय वाटतं म्हणून ते आता शिक्षणच बंद सांगत आहेत तू समजावलं नाही त्यांना भरपूर प्रयत्न केला पण हवं तर बाहेरून परीक्षा दे पण आता घर सोडून कुठेच बाहेर जाऊ द्यायला तयार नाहीत तेवढ्यात मंजाताई आली रवी घराघर फिरू लागली भाना ताई कुठे गेली सुगंधा तू कधी आलीस ग बघ भाना तू नव्हता तर ही येत नव्हती व आता तू आलास तर लगेच आली बघ आई भानास हसत म्हणाल्या मावशी बाहेर गेल्याचं सांगत भाना ताक घुसळू लागला घाऱ्या नजरेत काळी पाणीदार नजर एकसारखी भिरभिरत होती सुगंधाला आज तिथून हलावसंच वाटत नव्हतं तर भानास हिरव्या चुळ्याची किनकिन ऐकतच राहावी असं वाटत होतं भंडारा झाला त्या रात्री सवड व बाजीदादाचं मूड पाहून बंकटबापू बापू अंजाताईनं शंकरमामा तुळसा बसले असतानाच बाजींकडे विषय काढला रघु तुळसाशी बोलण्यासाठी तुळसा बाहेर येण्याची वाट पाहत ताटकळत उभा होता नेमक्या त्याचवेळी काशीमामा मालूमामी व सुगंधाही तिथंच होती सुगंधाची नजर भाना शोधत होती पण तिला भाना दिसेना म्हणून तिथून ती लवकर निघण्याच्या तयारीत होती तोच बंकट बापूने विषयाला सुरुवात केली दादा सार सुरळीत पार पडलं दाजी तुम्ही सर्वजण राबलात म्हणून मला कार्यक्रमात त्रास जाणवला नाही दादा एक सांगायचंय तुला बापूनं थेट मुद्द्यालाच हात घातला काय दाजी रघुचं यावर्षी लग्न उरकायचं ठरवू का अरे वाह मग उशीर का बाजी चेहऱ्यावर आनंद फुलवत म्हणाला पण पायाचा जमीनला दाब वाढवत त्यानं बंगडी थांबवली तेच म्हणतोय मी तुझी संमती विचारण्यासाठीच आम्ही आलोय त्यात मी खोडा घालणार का तसं नाही पण तुळसाचंही मत बाजीनं कान टवकारले म्हणजे दादा रघु व तुळसाच स... दाजी थांबा रघुला तुळसा हवी असं विचारायचं का तुम्हाला त्यात काय विचारायचंय दादा रघु व तुळसा दोघांची मर्जी तीच आहे अंजाबाई भावास म्हणाली तिकडे रघुला मनात एकदम तरंग उठू लागले आई वडील थेट तुळसाला मागणी घालत आहेत याचा त्याला कोण आनंद झाला तो तिथून आता खुशीत निघणार होताच पण त्याचे पाय निघेन दाजी ताई तसं माझं काही म्हणणं नाही पण तुळसाला तर विचारावं लागेल काय तुळसा मग व्हायचं का अंजात तिची सून बाजी तुळसालाच विचारू लागली पप्पा मी मी काय सांगू पण पण रघुऐवजी भाना तुळसा अडकळण्याचं व लाजेचं नाटक करू लागली काय म्हणायचं आहे तुला नेमकं दाजी तुळसा अंजात सून व्हायला तयार आहे पण रघुऐवजी भानाशी लग्न करायचं आहे तिला शंकर मामानच मध्ये स्पष्टीकरण दिलं रघुचा आनंदाचा बिलोरी बंगला ताड 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 खचफाट होत तुटला काचाच काचा पसरल्या कोपऱ्यात थांबल्या काशीमामाच्या अंगातही जणू त्या काचा घुसल्या आणि अनेक अने भला मोठा काचेचा तुकडा वेगानं एका हृदयाचा छेद घ्यायला वेगानं येतोय म्हणून सुगंधा कोपऱ्यातच अंधारात बसली त्याचवेळी तुळसा तिकडंच आपला कटाक्ष टाकत तुकड्यानं काळजाचा छेद घेतला का हे पाहत होते बापू व अंजाताईच्या काळजात एक कळ उठली तुळसा काय हे दाजी व अंजाताई कुणाचा विषय करत आहेत आणि तू हे काय बरोबतेस बाजी सावंत जुन्या जखमेवर सैंदव फिरवू लागले पप्पा मला भानाशीच लग्न करायचंय तसं आमचं दोघांचंही पक्क ठरलंय तुळसानं काही अंगाचं जोडत ठासून सांगितलं आणि सुगंधाच्या हातात आपल्याच काळजाचा छेद येत तडपडू लागला अग तुळसा पण आधी तर तू रघु मग मग आता हे काय नवीन असं कुठं असतं का आता दाजी व अंजाताईला कोणत्या तोंडाने मी जवाब देऊ बाजी मुलीवर संतापला पप्पा आत्तास मी सून हवी होती तर सून म्हणूनच तर मी त्यांच्या घरात जाते ना तुळसा बाजीचा नाटकी संताप वाढला दादा बस तुळसा भानाला सांगते ना ठीक आहे भाना ही आमचाच मुलगा आहे आम्ही रघुची समजूत घालून त्याला दुसरी मुलगी पाहू पण तुळशीला काही बोलू नकोस आमची समजण्यात काहीतरी गफलत झाली असावी बंकट बाबू काळजात काच रुतत असतानाही सदाच्या मुलावर अन्याय नको म्हणून मोठ्या मनानं बोलले याला कुठल्या देवानं घडवलंय किती संयम आहे यात बाजी सावंत बिकट बापूंगड खालचा ओट दातानं दाबत मनात सरपडले हे बंकट माकड स्वतःच्या मुलावर अन्याय करेल पण त्या मंजिला व भान्यास हाकलणार नाही हे बाजी सावंतानं ताडलं दाजी तुमची हरकत नसेल व तुळसा व भानूचीच तशी मर्जी असेल तर मलाही मान्य आहे बाजी सावंत जखम सावळावी म्हणून नव्हे तर जखमेत आग आग उठावी म्हणून तुपच चुळू लागले काशी व मालूमा मी सर्व अशा संपली म्हणून खालमानानं घरी परतले सुगंधाला तर घरी परतताना पायात कोणीतरी मनामनाच्या बेड्या घातल्यात व ते ओझ ओढत ती परतली मी भानाशीच लग्न करणार व तसं आमचं दोघांचं पक्क ठरलंय हे तुळसाचं वाक्यातलं वाक्य सुगंधाच्या कानात तप्त शिस ओतू लागलं आपणास जाणवणारी रिक्त पोकळी खरी ठरली याची जाणीव होताच ती पोकळी वाढत वाढत रिक्ततेच अवकाश व्यापत आणखी जागा शोधू लागली मालूमामीन संतापात सकाळी सुगंधास हंबरडीला आपल्या शिक्षक भावाकडे पोहोचवलं प्रवासात ती सुगंधावर सारखी आग पाखड करत होती भवाने तेव्हा लाग समजावलं तुला मोठ्यांच्या नादी लागू नकोस लागू नकोस पण तुझं आपलं भाना तसा नाही त्यावर माझा पक्का विश्वास आहे त्या तुझ्या बापालाही बंकट बापूचा पुळका आणि आता कुठं गेला ग गे तुझा भाना त्यावरचा पक्का विश्वास ती सर्वांसमोर ठासून सांगत होती आमचं दोघांचं पक्कं ठरलंय तेव्हा का तुझं तोंड शिवलं होतं ग आता याद राख पुन्हा त्या भानाचं नाव काढलीस तर हंबरडी आलं तरी मालूबाईचं तोंड बंद होईना सुगंधा आपला आकाशेतील चंद्र पुनवेच्या रात्रीलाच आपल्या समोर चुरून न्यावा व आपण पाहत राहावं अशीच खाली मान घालत मागे जात होती आता तिला एकच धुसर आशा होती की चुरून नेणाऱ्यासोबत आपला डागाळलेला चंद्र जाईल का।, का तो आपल्याला शोधत शोधत हिरव्या चुड्याची समृद्धी शोधायला येणार याची वाट आपण पाहू पण तो पावे तो काल तिच्या आभाळात पुनवरात्र टिकू देणार होता का प्रश्नचिन्ह फेर धरत तिच्या हातातील हिरव्या चुड्यागत गोल गोल फिरू लागलं मला भानाशी लग्न करायचंय तसं आमचं दोघांचं पक्क ठरलंय या एका वाक्यानं रघुला भयान सुनामीच्या तोंडावर अन्न सोडलं होतं पण तरी त्याला एक वेळा त्या चुनामीत प्रवेश करता नाही तुळशीला तू तु असं का केलंस हे एक वेळ पुन्हा विचारावं वाटलंच त्यानं तुळशीला घरची बापूची दुधाची गाडी घेत तिला जबरीनं बसवत अंबराईत आणलं रघु तुला असा तमाशा करताना थोडीही लाज नाही वाटत तुळसा अंबराईत गाडीवरून उतरता संतापली काल तू एवढा तमाशा केलास मग त्या मानानं हा तमाशा कमीच आहे ते ते जाऊ दे पण का का असं का वागतेस तू कुठला खेळ खेळते तू कसं वागते मी आणि कोणता खेळ खेळते तुळसा या अमरा इथंच तुम्हाला चुचीनं कैरी तोडत मैनेला भरवणारा राघू दाखवला होतास ना मग आता उडत महिना दुसरा राघू का शोधतय राघू आधी काय घडलंय त्याच्याशी मला आता काहीच देणं घेणं नाही पण आता मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही उरली इच्छा कामना अशी एकाएकी का बदलली मी कोणता अपराध केला ते तर मला कळू दे तू काय केलंय ते तुलाच ठाऊक पण आता मला भानाशी भाना नाव ऐकलं आणि त्यानं खाडकने तिच्या गालावर लगावली मूर्ख एक शब्द बोलू नकोस मला सोडून तू ज्याच्यासाठी जाते तो तुला लात घालून हकलून देईन माझा भाना या राघूच्या मैनेला नादाला कदापि लावणार नाही त्याच्या आड तू इतरांसमोर लपू शकशील पण मला नको सांगू मी खोटं कशाला सांगू तू बक्षीलच भाणाशीच मी लग्न करेन तुळसा तुळसा मुकाट्यानं बऱ्या बोलानं सांग तू मला का नाकारते रघु तू हजार वेळा जरी विचारलंस तरी माझं उत्तर तेच राहील आणि मला जसं आणलंस तसं इज्जतीनं जाऊ दे मला आता तुझं तोंडही तो पाहावं असं वाटत नाही रघूच्या जा काळजात एकदम सुरास घुसला वेदनेच्या असंख्य इंगळ्या त्याला ढसल्या तुळसा ज्या रघुसाठी तू रात्र रात्र तळमळायचीस त्याच रघुचा इतका तिटकारा तिटकाराच काय पण आता जन्मात तुझं तोंडही पाहणार नाही मी तुळसा लाले लाल होत आग ओतू लागली रघूने तिच्या केसात हात घालत तिची मान घट्ट पकडली व तो आकांत करत दहाडला या रघुस शेवटचा एकदा बघ बघ हा रघु त्याच रकमाजीचा नातू आहे जिनं तुझ्या बापाच्या मावशीसाठी तुमच्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांसाठी उभ्या ऐश्वर्याला लाथ मारली पण आपल्या नवऱ्यास मरेपर्यंत तोंड दिसू दिलं नाही हो मी त्याच रखमाजीचा नातू असेल तर ऐक ऐक मी जेतेपणीच काय पण मेलो तरी माझं तोंड तुला दिसू देणार नाही ना रघुच्या डोळ्यात साऱ्या शरीरातलं रक्त गोळा झालं होतं तर काळजातला सारा विखार वेदना त्याच्या बोलातून बाहेर पडत होत्या तुळसा देऊ पाहत असलं हलाहल प्यायला तो निघाला त्याने गाडीला किक मारली व तो घरी आला घरी आला तसाच तो पाचोऱ्याला परतला भाना काल भंडारा आटोपता सुशांत बरोबर त्याच्या मावशीच्या गावास निघून गेला होता तो दुसऱ्या दिवशी परतला घरातलं वातावरण एकदम भकास अंजाताईला भंडाऱ्याची दगदग झाल्यानं ताप भरला असल्यानं मावशी झोपली होती बंकट बापू ही दूध पोचवून झोपलेले भानानं बापूस दुपारची वामकुक्षी घेताना सहसा पाहिलंच नव्हतं त्यानं आईला डॉक्टर अनुका म्हणून विचारलं ताई भानाला पाठवू का डॉक्टर आणायला मंजाबाई आपल्या ताईस विचारू लागली नको मंजा थोडी कणकण भरली जाईल झोप घेतल्यावर अंजाबाईनं नाकारलं तो काशीमामा व मालूमामी सुगंधाला शिकू द्या असं सांगून पाहू म्हणून काशीमामाकडे आला पण मामाच्या घराला मामा कुलूप तो मळ्यात गेला काशीमामानं त्याला पाहिलं व दरूनच कलटी मारत निघून गेला भानस काहीतरी बिनसलं याची जाणीव झाली रघुदादा अचानक निघून गेला बापू व मावशी झोपली आहे सुगंधाच्या घरास कुलूप व आता काशी हे आपणास पाहून कानाडोळा करत निघून गेला म्हणजे काहीतरी घडलंय पण काय ते कसं करणार त्याच दिवशी चारच्या आसपास बाजीमामाचा सारा परिवार जळगावला निघून गेला रात्री झोपल्यावर त्याला झोपेत बंकट बापू व मावशीचं बोलणं ऐकू येऊ लागलं त्याची झोप चाळवली तो गोधडी पांघरतच कान टवकारून ऐकू लागला अहो ऐका ना आपल्या भानास आपण समजावू भानाला काशीदादा सुगंधा देणार आहेच मग तो का ऐकणार नाही अंजे नको बाजी पारू व शंकरची इच्छा भानाला द्यायची आहे तर आपण पाहू आपल्या रघुला दुसरी तुळशी ऐवजी तुम्ही भानासाठी माघार घेत आपल्या रघुवर अन्याय करत आहात असं नाही का वाटत अंजाबाई उरातला कड काढू लागल्या अंजा लहान भाण्याला खुर्दाण्याहून आणलं तेव्हाच या पोरास आपण आपलं मानलं मग आता रघुसाठी त्यावर का अन्याय करू मी मेल्यावर सदाच तोंड दाखवायला जागा हवी मला म्हणून हात जोडतो बाजी पारू व तुळसाच्या मर्जीप्रमाणेच होऊ दे बाबू अंजाबाई समजावत होते आता भनास थोडं थोडं लक्षात येऊ लागलं की घरात भकास वातावरण का आहे एकंदरीत बाजी मामा व तुळसानं काहीतरी सांगितलंय व त्यानंच रघुदादा निघून गेला पण सुगंधा ही मामाच्या गावाला का निघून गेली असावी रघुदादाचं तुळसासाठी तुटणं सुगंधास जाणवणारी रिक्तता या तुळशीचा काहीतरी हात नक्कीच आहे हे आपणा शोधावंच लागेल व दादासाठी एकदा याबाबत बाजीमामा व तुळसाशी मोकळं बोलावं लागेलच पण अंजामावशीचं काशी सुगंधाला द्यायला तयार आहे हे बोलणं ऐकताच त्याच्या मनात हिरव्या चुड्याची किनकिन वाजली व तो निद्रेच्या आधीन झाला भाना जळगावला निघाला आल्या दुसऱ्या दिवशीच त्याने शंकरमामाकडे जात आपल्या बाजीमामाची भेट घेतली आज पावेतो तो तो मळ्यात वा घरीही बऱ्याच वेळा बाजीमामासमोर जाई पण सहसा बोलणं होईना भंडाऱ्याच्या कार्यक्रमातही तो बापू व मावशी सारेच राबत होते म्हणून हजर होता पण मामाशी तो स्वतःहून कधीच बोलत नसे बाजीमामा तर तो लहान असताना पाण्यातच पाही पण आता त्याचं कर्तृत्व पाहत ते त्याला थोड्या मवाळ भूमिकेनं पाहत पण तरी तेही बोलत नसत ये भाना तुळसा पाणी आण ग आणि दाजीना बोलव कोण आले बघ शंकर शिंदे सर घरात मोठ्यानं आवाज देत बोलले आवाजानं तुळसा बाहेर आली व भानाला पाहताच चेहऱ्यावर अनंत चांदण्या फुलवत पुनवेच्या चंद्रागत तिचा चेहरा फुलला ती पाणी घेण्यासाठी घरात पळाली भानाला पाहताच सावजापुढं हड्डी फेकल्यावर सावज जाळ्यात अडकण्यासाठी येणारच असल्या आवेशात पाहत बाजी कदम बाहेर आले भाना काय काम काढलं रे शिंदेसराने विचारलं तुळसानं हसतच दिलेला ग्लास घेत त्यानं पाणी घोटलं व खाली ग्लास देऊ लागला तुळसानं ती संधी साधत आपल्या चाफेकडी बोटानं त्याच्या बोटांना स्पर्श केला व चेहऱ्यावर खोडकर हास्य फुलवलं भानानं मनात उठणारा राग दाबत तिच्या मरकटलेलांकडे दुर्लक्ष करत आपला हात झटक्यात मागं घेतला काही नाही आमच्या मामानं भेटायला आलो भाना शिंदे मामांकडे पाहत बोलला भाना एक आनंदाची बातमी आहे आधी शंतनू शर्मा एक शो निर्देशित करणार आहे त्याचं अँकरिंग ते तुळसासोबत तुला करायचं विचारत होते मामा आता मला मुळीच इच्छा नाही असल्या शो करण्याची सध्या स्टेजवर सुगंध राहत नाही म्हटल्यावर तो शो करण्याचा हल्लीत टाळू लागला होता जीवनाला कलाटणी देणारा शो आहे त्यांच्याकडं कलाकारांच्या रांगा असतात केवळ तुळसा आहे सोबत म्हणून ते तुला घ्यायला तयार झालेत आणि तेही आम्ही मिनतवारी केली म्हणून बघ संधी दौडू नकोस जीवनाला कलाटणी देणारा शो आहे तर तुळसाला अवश्य पाठवा आणि तू शिंदे मामानं चष्म्याच्या दांड्या घट्ट सरकावत विचारलं मला असल्या भिकार कुणाचा टेकू घेऊन मिळणाऱ्या संधीची गरज नाही भानानं शिंदेच्या वर्मावर बोटच नाही तर पायच ठेवला म्हणून बाजी मामा सोप्यातच संतापला अरे पण तुळसा सोबतीला होती म्हणून तुझ्या करिअरला नवा आयाम मिळाला असता शिंदे मामा तर लाळ घोटू लागले मामा आम्ही जिथं उभं राहू तिथं नवे आयाम तयार करू आमच्या करिअरची तुम्हाला आत्ताच काय एवढी चिंता कॉलेजमधून नाशिकला रवानगी करणाऱ्या शिंदे मामाबाबत भानाचा संताप उफाळून आला भानानं आत्तापर्यंत यांना तुळशीला घडवायची चिंता होती व आता तुळशीच्या मत्तीनं आपणास घडवायला निघाले यातील खोज ओळखली शंतनू शर्मानं युवा महोत्सव संपला तेव्हाच आपणास भेटत संधी देऊ केली होती व लवकरच बोलावलंही होतं पण आपण गेलो नाही म्हणून यांच्याकडे बोलणी केली असावी हे ओळखत त्यानं सपशेल नकार दिला जाऊ दे तू कशासाठी आलास ते सांग बाजीमामा त्याकडे धुमसणाऱ्या रागानं पाहत विचारू लागले मला तुळसाशी बोलायचं आहे बोल बाजीमामा दातोट खात संतापले सर्वांसमोर उचित होणार नाही तिला खाली अंगणात पाठवा तिथंच बोलतो जे बोलायचं ते आता इथंच बोलायचं बाजीमामातल्या सावंतांना तडकवत ताकीद दिली ठीक आहे जशी तुमची मर्जी तुळसा तुला चालेल ना सर्वांसमोर बोललेलं बोल काय सांगायचंय भाना तुळसा तरी गोड आवाजात बोलली तुळसा रघुदादाशी तू तु लग्नास तयार असताना बापू व मावशीनं लग्नाबाबत विचारल्यावर नकार का दिला भाना शुद्धीवर आहेस का मामा आत्ताशी कुठं आम्ही शुद्धीवर आलोत भानानं तुळसेवरच नजर स्थिर ठेवत मामास सुनवलं तुळसा रघुदादास नकार का जे असेल ते मोकळं सांग साऱ्या अडचणी सुटतील पण पण रघुदादास दुखू नकोस तुळसा आता शांत उभी राहत अबोल झाली तुळसा कुणा शांत डोहात जोपर्यंत कुणी दगड मारत नाही तो पावेतो डोहात तरंग उठत नाहीत तू खडा टाकलास तर मग आता माघार का भाना अजाणत्या वयात रघुनं तिला फूस लावली पण तिला आता आधी करिअर महत्वाचं आहे तसं असेल तर रघुदादा तुळशीचं करिअर घडेपर्यंत थांबेल काही गरज नाही थांबण्याची तुळसाला आता शंतनू शर्माचा शो महत्वाचा आहे मामा थांबणं न थांबणं यावर ते अवलंबून नाही तुळसाचं लग्न तर रघुदादाशीच होईल हे पक्क बाण्या तोंडावर मुसकाट फोडीन माझं मुस्काट फोडलं तरी तुळसाला बापूंची सून तर व्हावंच लागेल अन्यथा राघो कदम पार्वती कदम यांची आगीत भस्म झालेली मडीही बोलायला लागतील मामा भाना डोळ्यात अंगार फुलवत संतापला राघो कदम व पार्वता कदम ही नावं निघताच बाजी सावंत थरथरला ते थरथरत भानाकडे पाहू लागले वातावरण बिघडू पाहतंय म्हणून शिंदे मध्ये पडले भाना ऐक आत्ताच्या घडीला तुळसाचं करिअर महत्त्वाचं आहे शोसाठी तू जर तिला मदत केली तर सहा महिन्यात दोघे स्टारडम होणारच मग हवं तर लग्नाचा विचार करू सहा महिन्यात तिला स्टारडम होत घडवू देत करिअर आम्ही अडवणार नाही अरे तू तिच्या जोडीला काम करशील तेव्हा हे शक्य होईल ना भाना रागात ही मुश्किल हसला शिंदे मामा शिंदे सर प्राध्यापकास खोट बोलणं शोभत नाही व बोलूही नाही पित्तळ उघडं पडतं लगेच तुम्हीच बोलले ना रांगा लागल्यात म्हणून मग रांगेतला हवा तो घ्या आणि घडवा करियर रघुदादा थांबवण्याची जबाबदारी माझी भाना शर्मा तुझ्या नावावरच अडलेत मग माणसानं सरळ शरणागती पत्करावी भाना आमची जशी गोची झाली आहे तशीच तुझीही झाली आहे आम्हा तुळसेसोबत शोसाठी तू हवाय तर तुला रघुसाठी तुळसा मामा गोची तुमची झाली आहे फक्त रघुला जशी तुळसा हवी तसा तुळसीलाही रघू हवा आहे पण तिला तो जवळ असल्यानं कळत नाही जर तो रुसला व दूर झाला तर लक्षात ठेवा तुमच्या अंगणातल्या तुळशीच्या साऱ्या मंजिऱ्या गळत तुळस वापसल्याशिवाय राहणार नाही भाना एक मदत तू तु कर तुळसासोबत सहा महिने हा शो करत जर हिट केला तर बाजीदाजी खुशीनं तुळसाचं लग्न रघुशी लावून देतील म्हणजे तुमच्या मुलीस पुन्हा मला टेकू द्यावा लागेल तर मामा किती दिवस टेकू घेत मोठं होत राहणार कधी आमच्या जमिनीचा टेकू कधी आमच्या मदतीचा टेकू भाना बोलला आणि बाजी सावंत संतापत उठत धावले पण शिंदेनं त्यांना शांत करत बसवलं मामा ठीक आहे ठीक आहे हा शो मी करतो पण लक्षात ठेवा जर का पुन्हा या तुळसीनं व या तुमच्या दाजीनं काही कुरापती करत रघुदादाच्या लग्नास नकार दिला तर मग हा भाना आग लावल्याशिवाय राहणार नाही बाजी मामा तुळसा व शिंदे मामा सारे तयार झाले पुढच्या दहा दिवसात शर्मांशी सारं बोलणं करत भाना व तुळसास परस्पर मुंबईस पाठवलं भानानं रघुदादास व बापूस फोन करत फक्त टी व्ही शोसाठी मुंबईला चाललो एवढंच सांगितलं मनात मात्र भाना कळवळलाच दादा तुझ्यासाठीच चाललोय आमच्या दादाच्या मैनेस परत अमराईत आणण्यासाठी उंच उडणाऱ्या भिंगार महिनेस राघूच्या उंचीवर आणण्यासाठी भानानं काशी मामाशी बोलण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ना काशी मामाशी मामा संपर्क झाला ना मामीशी सुगंधाशी तर दूरच सुगंधाशी बोलण्यासाठी त्याची तगमग होऊ लागली भाना गेला आणि साऱ्यांनाच एका खोल गर्तेत टाकून गेला उमरटीत नवी समीकरणे जुळू लागली काही एकचल समीकरणे गरज नसताना द्विचल करत सोडवण्याचा हुडदंग सुरू झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद